सर्व प्रकारच्या मराठी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बाजूवाल्या घंटीवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंबोरे पाटील तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत की BSc ॲग्रीच्या कॉलेजचा प्रेफरन्स चेंज करता येतो का, सेकंड राऊंडसाठी एकदा वेगळा फॉर्म भरावा लागतो का, त्यानंतर कॉलेजचा प्राधान्यक्रम कसा, त्यानंतर तुम्हाला M कोटा U कोटा समजून सांगेल आणि PCMचे मार्क्स पकडतात की PCBचे हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगेल. आणि मित्रांनो, मला या ठिकाणी आपल्या यूट्यूबवरच काही मित्रांच्या कमेंट्स आल्या होत्या की भावा सेकंड राऊंडला फॉर्म भरावा लागतो का किंवा कॉलेजचा प्रेफरन्स वगैरे काय, तर ह्या सगळ्या कमेंट्स तुम्ही बघू शकता. आणि या सगळ्या कमेंट्सला रिप्लाय म्हणूनच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डरवरून किंवा तुमच्या सगळ्यांच्या एका पब्लिक डिमांडवरून मी हे व्हिडिओ बनवत असतो. त्यानंतर मला इंस्टाग्रामवरसुद्धा याविषयी तुम्ही सांगता की व्हिडिओ कशावर बनव आणि मी त्याविषयी व्हिडिओ बनवत जाईल. मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले तर मला प्लीज इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून मला पण सगळ्यांचा प्रॉब्लेम समजून व्हिडिओ बनवता येईल. ही माझी इंस्टाग्राम ID चेतन अंभोरे पाटील म्हणून. तुम्ही यावर मला मॅसेज करून व्हिडिओ बनवायची किंवा तुम्ही मॅसेज करून तुम्ही सांगू शकता नेमकं प्रॉब्लेम काय. जर सॉल्युशन देता आलं तिथं तर सॉल्युशन देता येईल, कॉमन प्रॉब्लेम असेल तर मी व्हिडिओ बनवाल. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत BSc ॲग्रीचे ज्यावेळेस दोन विद्यार्थ्यांचे सेम मार्क्स पकडतात, तिथून आपण स्टार्ट करूया की ज्या विद्यार्थ्यांचे जेव्हा सेम मार्क्स पकडले जाईल किंवा एखाद्याला 54-54 मार्क्स असतील ॲग्रीगेट, तर त्यांची गुणवत्ता कशी ठरवली जाईल. तर सगळ्यात अगोदर त्यांची ॲग्रीगेट पाहिलं जाईल की त्यांना नेमकं BSc ॲग्रीचे पर्सेंटेज किती पकडतात त्यांचे. तर त्यानंतर ते जर सेम आले तर त्यांचे 12 मार्क बघितलं जाईल 12, त्यानंतर त्यांचे PCM PCB जो गट त्यांचा लागू आहे त्या गटानुसार त्यांचे मार्क्स बघितलं जाईल. आणि त्यात जर सेम असले तर त्यांचे 10 मार्क, त्यानंतर एज कोणची जास्त आहे आणि ते सुद्धा सेम असलं की कोणं ऑनलाईन फॉर्म अगोदर भरलेला आहे यावर त्यांचे मार्क्स बघितलं जाईल. म्हणजे सेम मार्क्स आलं तर असा क्रायटेरिया तुम्ही पकडला जातो. आणि मित्रांनो, त्यानंतर कॉलेजचा प्रेफरन्स तुम्हाला चेंज करता येईल का, हा सगळ्यांचा खूप साऱ्या मित्रांचा क्वेश्चन होता. तर मित्रांनो, इथे तुम्ही प्रॉस्पेक्टमध्ये तुम्ही बघू शकता माहिती पत्रकामध्ये BSc ॲग्रीच्या, आपण या ठिकाणी इथे तुम्हाला दिलेलं आहे की उमेदवारांनी प्राधान्य क्रम माने अर्ज जास्तीत जास्त टाकावेत, म्हणजे विकल्प त्यांना जास्तीत जास्त देण्यास सांगितलेलं आहे. ऑप्शन जास्तीत जास्त तुम्हाला पहिलेच टाकायचं सांगितलेलं होतं ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस. आणि काही मित्रांनी खूप कमी कॉलेज टाकलेले, काहींनी गव्हर्नमेंटच टाकले, काहींनी प्रायव्हेटच टाकले, तर त्यांच्यासाठी म्हणजे मी अगोदर ॲग्रीचे व्हिडिओ नव्हतो बनवत या चॅनलवर, मी फक्त एक तुमच्या असं मी एक फॉर्म भरला होता म्हणून जस्ट ॲग्रीचे व्हिडिओ बनवायला लागलो. मला जर आधीपासून ॲग्रीचे व्हिडिओ बनवायचे असते तर मी आधीपासूनच तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असती आणि मी खूप लेट बनवले त्यासाठीसुद्धा सॉरी. आणि मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला की अर्ज जो आहे तो अपलोड केला तुम्ही BSc ॲग्रीचा, त्यानंतर तुम्हाला त्याच्या ऑप्शनमध्ये चेंज करता येत नाही किंवा अर्ज प्रवेश अर्जामध्ये सुद्धा चेंज करता येत नाही. तुम्ही प्रेफरन्ससुद्धा बदलू शकत नाही आणि तुमचे कॉलेजचे ऑप्शन आहे ते सुद्धा बदलू शकत नाही, असं इथे ठळक लिहिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, चेंज करता येणार नाही म्हणून. त्यानंतर तुम्हाला एक नंतरचा क्वेश्चन होता की नेमकं फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं हे रिझर्वेशन किंवा तुमचं जे आरक्षण आहे, तुम्ही समजून घ्या कुठल्या कास्टमध्ये कॅटेगरीमध्ये येत असाल, तर तुमचं हे रिझर्वेशन केव्हा लागू झालं की नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी अगोदरची जी रँक आहे ती होती 21,000 प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये, फायनल मेरिट लिस्टमध्ये 25,000 झाली. माझे रिजेक्टेड अर्ज तर आपण बघितले, रिजेक्टेड फॉर्म तर 700 का काहीतरी होते वगैरे. तर तुम्हाला हे एवढं माहीत झाले असेल की नेमकं एवढं याच्यामध्ये माझे 21,000-25,000 मी का आलो, की कारण यामध्ये तुम्ही प्रॉस्पेक्टमध्ये सुद्धा बघू शकता की ज्यावेळेस तुमची फायनल मेरिट लिस्ट लागू झाली त्यावेळेस तुमची कॅटेगरीनुसार, तुमच्या मार्क्सनुसार आणि तुम्हाला तुमचे जे ऑप्शन आहेत किंवा तुमचे प्रेफरन्स आहे त्यानुसार तुमचे जी सीट आहे त्यानुसार तुमची पोझिशन जी आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये ठरवल्या गेलेली होती, त्याला विचारात घेऊन तुम्हाला प्रवेश दिला जाईल. म्हणजे तुमची एकूण जी फायनल मेरिट लिस्टची पोझिशन किंवा रँक होती ही तुमच्या कॅटेगरीवर डिपेंड होती, तुमच्या रिझर्वेशनवर डिपेंड होती आणि तुमच्या ऑप्शनवर डिपेंड होती, तुम्ही कॉलेजचे कोणते ऑप्शन टाकलेले आहे. या प्रॉस्पेक्टमध्ये तुम्ही साफ लिहिलेलं आहे असं आणि तुम्ही बघू शकता. त्यानंतर नंतरचा क्वेश्चन होता M कोटा म्हणजे काय, U कोटा म्हणजे काय. तर मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की M कोटा म्हणजे राज्यस्तरीय कोटा, U कोटा म्हणजे युनिव्हर्सिटी कोटा. राज्यस्तरीय कोटामध्ये म्हणजे ऑल महाराष्ट्र त्यात इन्क्लूड होतं आणि ऑल महाराष्ट्रामधल्या सीट्स जेवढ्या आहेत त्या तो म्हणजे M कोटा. आणि
त्यानंतर युनिव्हर्सिटी कोटा. युनिव्हर्सिटी कोटा म्हणजे तुमची युनिव्हर्सिटी जर परभणीची असेल, पंजाबराव देशमुख किंवा वसंतराव नाईक जी असेल ती अकोल्याची वगैरे, तर या सगळ्या युनिव्हर्सिटीतलं झालं तो युनिव्हर्सिटी कोटा. म्हणजे जर माझा एरिया ज्या युनिव्हर्सिटीत येत असेल, समजून मी वसंतराव नाईक युनिव्हर्सिटीमध्ये येतो, तर माझा 70% जे मला नंबर लागायचे चान्सेस असतात ते युनिव्हर्सिटी कोट्यातून असतात. कारण 70% जागा या युनिव्हर्सिटी कोट्याच्या असतात, त्यानंतर 30% जागा या महाराष्ट्र कोट्याच्या असते. त्यानंतर तुम्हाला सांगायचे म्हणजे युनिव्हर्सिटी कोटा आणि या ज्या कोट्यामध्ये 70-30 जर फरक असतोच, तर पण हा युनिव्हर्सिटी कोटा तुम्हाला एकूण प्रवेश क्षमतेच्या उर्वरित 80 जागांपैकी असतो. म्हणजे त्यातल्या 20% जागा ज्या आहेत त्या संस्थास्तरीय कोट्याच्या असतात आणि 80% जागा ह्या इतर कोट्याच्या असतात. म्हणजे तुम्ही हे पहिले लक्षात घ्या की प्रवेश घेताना तुम्हाला ज्या 80% जागा दिल्या जाणार आहेत, तर त्या ह्या सगळ्या ह्या प्रोसेस थ्रू आहे, फॉर्म भरण्या थ्रू. आणि बाकीच्या 20% जागा आहेत त्या कॉलेज थ्रू आहे, संस्था थ्रू आहे. आणि जो तुमचा महाराष्ट्र कोटा किंवा कॉलेज कोटा आहे, कृषी विद्यापीठ स्तरीय कोटा, तर हा कोटा जो आहे 70-30 जे पर्सेंटेज आहे ह्या 80% आहे, तुमचा एकूण 100% नाही आहे. ही गोष्ट तुम्ही एकदा लक्षात घ्या. कारण ह्या 20% जागा ह्या कॉलेज थ्रू किंवा तुमच्या महाविद्यालयाच्या संस्थे थ्रू असतात आणि बाकीच्या ज्या 80% राहतात जागा, त्या जाग्यामध्ये हे 70-30 फॉर्म्युला जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर तुमचे मार्क्स हे PCMचे पकडणार की PCBचे, या प्रॉस्पेक्टमध्ये साफ साफ लिहिलेलं आहे की तुमचे मार्क्स हे ज्यामध्ये तुम्हाला जास्त पर्सेंट म्हणजे मार्क्स आहेत PCM किंवा PCBमध्ये, यामध्ये तुमचा किंवा या म्हणजे PCMमध्ये जर जास्त मार्क्स असतील तर PCMचे मार्क्स पकडतील आणि PCBमध्ये जास्त असतील तर PCBचे मार्क्स पकडतील, असं या ठिकाणी पकडण्यात आलेलं किंवा सांगण्यात आलेलं आहे. याशिवाय आता एवढी माहिती तुम्हाला मिळाली आणि त्यानंतर थोडीफार माहिती जर असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर विचारू शकता. त्यानंतर तुम्ही तिथे मला कॉन्टॅक्ट करून तुमचा क्वेश्चन विचारू शकता आणि त्याशिवाय तुम्ही यूट्यूबवर या ठिकाणी कमेंटसुद्धा करू शकता की ऑदर